नमस्कार, मी मेघना, मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं क्लब कचोरी आणि सोबत बटाट्याची भाजी बनवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे, तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीनं घरात एकदा नक्की करून बघा, झटपट होणार आहे. तर त्यासाठी मी इथं बटाटा घेतलेला आहे. बटाट्याचं पहिलं वरचं साल काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे असं बटाटे आहे, तर पहिलं उभं कट करून त्याच्यासं थोडेसे छोटे छोटे चौकोनी कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ह्याला आपण बटाट्याला काळे पडू नये त्यासाठी हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. तर मी इथं सगळे बटाटे आहेत तो असं पाण्यामध्ये घालून ठेवलेला आहे. त्याचबरोबर बटाट्याच्या भाजीत घालण्यासाठी इथं टोमॅटो घेतलेले आहेत. तर एकच मी इथं मोठा टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर ह्याला आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं मोठंच कट करून घेतलेलं आहे आणि मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इकडं माझा भातसुद्धा झालेला आहे. तर आज मी इथं जिरा राईस केलेलं होतं, म्हणजे तूप घातलेलं होतं आणि त्यानंतर त्याला फोडणी दिली जिऱ्याची आणि त्यानंतर जिरा राईस इथं बनवून तयार झालेलं आहे. तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी तूप आणि तेल दोन्ही एकत्र घातलेलं आहे. तेल असं गरम छान झालं, त्यामध्ये जिरा व मोहरी त्याचबरोबर बडीशेप घातलेला आहे. त्याचबरोबर इथं मी कलोंजी असतात तर ते घातलेले आहेत. ते घातल्यामुळे खूप छान लागतात. तर सगळं एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये धनेसुद्धा घातलेले आहेत. त्याचबरोबर मिक्सरला लावून घेतलेलं टोमॅटोचं जे पेस्ट आहे तर ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे. एकाच मिनिटभर परतवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बारीक ठेवून ह्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट घातलेलं आहे. सोबत धनेपूड आणि कसुरी मेथी ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीची बटाट्याची भाजी नक्की करून बघा. खूप सोपी पद्धत आहे, सकाळच्या नाश्त्यालासुद्धा तुम्ही हे बनवू शकता. तर हे सगळं मसाला घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर खूप काही ह्याच्यामध्ये मसालेसुद्धा नाही आहेत. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये जे आपण कट करून घेतलेले बटाटे आहेत तर ते बटाटे मी ह्याच्यामध्ये घालून एक मिनटभर परतवून घेणार आहे, म्हणजे बटाट्याला सगळा असा मसाला लागेल. तर मी बटाट्याला परतवून घेतलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं इथं गरम मसाला घालून घ्यायचा आहे. थोडंसं आमचूर पावडर याच्यामध्ये घातलेला आहे. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घातला तरी चालेल. आणि त्याचबरोबर थोडंसं साखरसुद्धा घालायचं आहे. तर हे सगळं घालून एकदा मिक्स करायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर पाणी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर मी मिक्सरच्या भांडीमध्ये पाणी घालून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर एकदा मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आता ह्यात सगळं घालून झालेलं आहे. तर झाकण लावायचं आणि एका शिट्टी मी इथं काढून घेणार आहे. तर बटाटा आपला एका शिट्टीमध्ये इथं छान असं शिजून निघतील आणि भाजीसुद्धा तयार होईल. त्यानंतर शिट्टीसुद्धा झालेली होती. तर आता आपण हे तर क्लब कचोरी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी हे उडीद डाळ मी पहिलं भिजवून घेतलेलं आहे. साधारण एकच तास मी इथं भिजवून घेतलेलं आहे, जास्त वेळ भिजवला तरी चालेल. त्यानंतर त्याच्यामधलं पाणी काढून हे आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे. पाणी लागलं तसं एक किंवा दोन चमचे पाणी घालून ह्याला बारीक करून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी नाही घालायचं. तर सगळे मी इथं उडीद डाळीचं आहे तो असं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये साधारण एक अर्धी वाटी एवढं रवा घालून घ्यायचा आहे, बारीक रवा घालायचा आहे. आणि त्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि त्यानंतर दोन चमचे ह्याच्यामध्ये दही घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. थोडंसं ह्याच्यामध्ये हिंग मी घालून घेतलेलं आहे. दही आणि हिंगमुळं हे क्लब कचोरी आहे तो खूप छान लागतात. तर सगळं एकदा छान असं मिक्स करायचं आहे. तर मी हे मिक्स करून घेतलेलं आहे पहिलं पाणी न घालता.
तर आता त्याच्यानंतर थोडं थोडंसं पाणी लागेल तसं घ्यायचं आणि घट्ट असं पीठ हे मळून घ्यायचं आहे. तर क्लब कचोरी आणि त्यासोबतची बटाट्याची भाजी हे खूप छान पद्धत आहे, तर खूप छानच लागतं हे. तर तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यालासुद्धा करू शकता आणि सगळ्यांना तर खूपच आवडेल. तर हे माझं पीठ मळून झालेलं आहे आणि त्यानंतर ह्याच्यावरती तेल घालून आणखीन एकाच मिनटभर मी याला मळून घेणार आहे आणि याला बाजूला ठेवून द्यायचं आहे साधारण 1-15 मिनटासाठी. तर एवढं असं इथं मऊ करून घेतलेलं आहे, तर बाजूला ठेवून दिलं. त्यानंतर इथं आपलं बटाट्याची भाजीसुद्धा बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे आणि रसासुद्धा खूप छान दिसत आहे. आणि बटाटा तुम्ही बघू शकता एकाच सिटीमध्ये छान असं मऊसूत शिजलेले आहेत. तर इथं आपलं बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. ह्याचा रंग तर खूप छान दिसत आहे. तर आता ह्याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. तर हे बटाट्याची भाजी आहे तो पातळच असतं. तर हे बघा एवढं इथं मी पातळ ठेवलेलं आहे. तर आता आपण क्लब कचोरी बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथं कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तर गॅस आहे तो बारीक ठेवायचा आहे. आणि इकडं आपलं गव्हाचं पीठ आहे तो 15-20 मिनटं झालेलं आहे. आणि त्यानंतर आपण पुरीसाठी जेवढं आपण पिठाचा गोळा घेतो तेवढं इथं हे पिठाचे गोळे मी सगळे बनवून एकत्र तयार करून ठेवणार आहे. म्हणजे नंतर आपल्याला पुरी बनवायला सोपं जाईल, पटापट होतील कचोरी. आणि हे थोडेसे जाडसरच असतात, खूप असं जास्त पातळ असं देखील नाही करायचं. तर साधारण हे 11-12 इथं माझे क्लब कचोरी आहेत ते होणार आहेत. तर सगळे पहिलं मी असं ह्याचे गोळे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यातला एक गोळा इथं घेतलेला आहे. पीठ वगैरे नाही लावायचं, असंच लाटला तरी चालेल किंवा जर चिटकत असेल. त्यानंतर त्याला खाली थोडंसं तेल लावायचं आहे किंवा पिठाच्या गोळ्याला थोडंसं तेल लावून हे लाटून घ्यायचं आहे. तर हे बघा गोल असं लाटून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण ह्याला आता तळायला घालून घेऊयात. तर तेलसुद्धा कडक असं गरम झालेलं आहे. गॅस मध्यम किंवा मोठं ठेवायचं आणि त्यानंतर हे जे आपण क्लब कचोरी घातलेलं आहे तळण्यासाठी ते घालायचं आणि झारीने असं वरच्या बाजूला थोडंसं सगळ्या बाजूने दाबत ह्याला असं फुगू द्यायचं आहे. तर हे थोडंसं जाड असल्यामुळे थोडंसं उशिरा हे फुगतात. त्यानंतर हे बाजू असं टम्म फुगलं की ह्याला लगेच पलटी करून घ्यायचं आहे. आणि लगेच पलटी करून गॅस मध्यम ठेवायचं आणि इकडं लगेच दुसरे पुरीसुद्धा बनवायला घ्यायचं आहे. तोपर्यंत खालचा भागसुद्धा तळून होईल. तर हे बघा इकडं हे तळेपर्यंत मी दुसरी पुरीसुद्धा लाटून घेतलेलं आहे. तर मी सारखं पुरी म्हणत आहे, तर हे क्लब कचोरी दुसरीसुद्धा लाटून घेतलेली आहे. तर इथं एक बनवून तयार झालेलं आहे, तसंच आपण आता दुसरंसुद्धा घालूयात. तर सगळे क्लब कचोरे आहेत ते असंच बनवून घेऊयात आपण. तर हे थोडंसं असं जाडसर असल्यामुळे हे फुगायला जरा उशीर लागतं. तर आता आपण हे पलटे करून घेतलेलं आहे. तर आता इकडं लाटायला सुरुवात करूयात. तर तुम्ही सुद्धा घरात एकदा नक्की करून बघा बटाट्याची भाजी आणि क्लब कचोरी. ह्याला तुम्ही थोडंसं जास्त लाल रंगांवरती सुद्धा कडक असं तळून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर
मऊ पाहिजे असतील तर तुम्ही सुद्धा मऊ सुद्धा ठेवू शकता। तर हे मी थोडंसं लाल रंगांवरती तळून घेणार आहे, थोडंसं कडक। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर मी इथं तसेच हे पुलाव कचोरी बनवून घेत आहे। तर सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणालासुद्धा हे तुम्ही बनवू शकता। तर इथं माझे सगळे क्लब कचोरी बनवून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता सगळे एकसारखे दिसत आहेत आणि छान असं टम्म फुगलेलं तुम्हाला इथं दिसत असतील। तर तुम्हीसुद्धा घरात एकदा नक्की करून बघा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।